नमस्कार मित्रांनो, मी आपलं ई स्टडी सर्कल या आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपलं हार्दिक स्वागत करत आहे. नवीन भरती संबंधी काही अपडेट आलं की आपण चॅनलवर तुमच्यासाठी घेऊन येत असतो. आजचं जे अपडेट आहे, राज्यामध्ये 3,500 जागांसाठीची आहे तलाठीची भरती होणार आहे. मित्रांनो, काय संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. नवीन हे जे आहे आजच्याच तारखेमध्ये अपडेट आलेलं आहे, तुम्ही ते बघू शकता. आजच्याच तारखेमध्ये अपडेट आलेलं आहे, 8 सप्टेंबर 2022 पेपरमध्ये ही न्यूज आलेली आहे. तर मित्रांनो, तलाठ्याच्या जागा ज्या आहे याच्यामध्ये वाढलेल्या आहे. यांनी एक समिती नेमली होती, याच्यामध्ये अनुप कुमार समितीची जी आहे शिफारस मान्य करण्यात आलेली आहे. ही अनुप कुमार समिती जी आहे ती नेमली होती शासनानं तलाठ्यासाठी, कारण जे आहे सरकारनं तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यातील 3,628 पदांना मान्यता दिली असून लवकरच आता याची भरती होणार आहे. तर 3,628 जागांसाठी ही भरती होईल. त्यामुळे शासकीय नोकरीत प्रशिक्षित प्रतीक्षेत असलेल्या युवकांसाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे. महसूल विभागाला प्रशासनाचा कणा म्हटला जातो. या विभागातील तलाठी हा गाव पातळीवरचा कार्य करणारा कर्मचारी आहे. शासनाच्या योजना गाव पातळीवर पोहोचण्यासोबत त्यांची अंमलबजावणी करण्याची महत्वाची जबाबदारी तलाठ्यावर आहे. त्याचप्रमाणे मंडळ अधिकारी महत्वाचा घटक आहे. राज्यात लोकसंख्येची वाढ होत आहे, त्या तुलनेने तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे. तलाठी साजाची पुनर्रचना करण्याची मागणी विविध तलाठी संघटनांची होती आणि त्याच्यामुळं जे आहे मित्रांनो, तत्कालीन नागपूरचे विभागीय आयुक्त अनुप कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत सुद्धा करण्यात आली. यात सर्व विभागीय आयुक्तांसह तलाठी संघटनांचे 2 प्रतिनिधी होते. समितीने तलाठी व मंडळ अधिकाऱ्याच्या यांच्या पदांच्या संख्येत वाढ करण्याची शिफारस केली. तलाठ्यांची 3,110 तर मंडळ अधिकाऱ्यांचे 518 अशा टोटल 2,628 पदांची नवीन निर्मिती याच्यामध्ये करण्यात आली. समितीची शिफारस सुद्धा राज्य शासनाने मान्य केलेली आहे आणि आवश्यक असल्याचा निधी तरतूद करण्याची परवानगी दिलेली आहे. आता लवकरच या पदांसाठी जी आहे मित्रांनो भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. तरी तुम्ही तुमचं आता प्रिपरेशन सुरू ठेवा. आता सर्वच भरत्या ज्या आहे हळूहळू होणार आहे आणि त्याच्यामुळं मित्रांनो तुम्हाला आता प्रिपरेशन सुरू करून द्यायची आहे. तरी मित्रांनो, डिस्क्रिप्शनला मी तुम्हाला या न्यूजची लिंक सुद्धा शेअर केलेली आहे. तिला तलाठीचा संपूर्ण सिलेबस त्याची सुद्धा लिंक तुम्हाला त्याच्यामध्येच दिलेली आहे. तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सिलेबस वगैरे सर्व अपडेट्स वगैरे इथे सुद्धा तुम्ही वाचू शकता. धन्यवाद.